नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे। नगर कॉलेज महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रकाश पोटे यांचे मानले आभार। अहमदनगर कॉलेज येथील BSc बायोटेक येथे विद्यार्थ्यांना ॲडमिशनसाठी मोठ्या संकटांचा सामना करावा लागत होता। महाविद्यालयीन प्रशासनाने ही शाखा बंद केली होती, त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होऊन वर्ष वाया गेले असते। या संदर्भात जन आधार सामाजिक संघटनेने महाविद्यालयात आंदोलन केले। त्या आंदोलनाची दखल घेत अखेर BSc बायोटेक शाखा सुरू झाली असून त्यामुळे आनंदित झालेल्या सर्व विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे यांचा जाहीर सत्कार करून त्यांचे आभार व्यक्त केले। या प्रसंगी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते। पोटे सरांचे आभार मानतो, त्यांच्यामुळे आमचं वर्ष शैक्षणिक वर्ष वाया जात होतं, त्यांनी मदत केल्यामुळे आमचं शैक्षणिक वर्ष वाया न जाता आम्हाला बायोटेकला ॲडमिशन भेटलं, नाही तर आमचं वर्ष वाया गेलं असतं। पालकांनी खूप मदत केली। आम्ही इथे बायोटेकला फर्स्ट इयरला ॲडमिशन घेत होतो, तर ग्रुप पण ते सगळं चालू झालं, 1 ऑगस्टला आमचे होणार पण होते लेक्चर सर, पण आम्हाला ना 2-3 दिवसापूर्वी कॉल आला की तुम्ही म्हणजे तुमचं ॲडमिशन परत घेऊन टाका। तर मग सगळे चिंतित होते, आम्ही इकडे आलो तर म्हणजे एका मुलीचं मुलाचं वर्ष वाया, म्हणजे आधीच आमचे गॅप इयर होते तर अजून वर्ष वाया झालं असतं। परत पोटे सर होते, त्यांचं पण आम्हाला पालकांचंही आणि आमच्या स्टुडंटचंही आम्ही सगळे एकत्र होऊन आम्ही सगळं हे करतो। थँक्स फॉर पोटे सरांमुळे आमचं इयर वाचलं आणि आम्ही पुन्हा ॲडमिशन म्हणजे सुरू झालं। काय प्रॉब्लेम झाला होता, काय नेमकं प्रकरण होतं? प्रॉब्लेम आमचं सुरू होणार होतं कॉलेज वगैरे आणि ते मध्येच त्यांनी ते कॅन्सल केलं, त्याच्यामुळे सगळे जरा चिंतेत होते, पण आता सगळं ठीक झालंय। तर पोटे सरांमुळे सगळं झालं आणि पालक आणि स्टुडंट सोबत होते, त्याच्यामुळे काही नाही वाटलं एवढं, आणि आता सगळं रेग्युलर नीट चालू आहे सर। थँक्यू। 15 दिवसापूर्वी अहमदनगर कॉलेजमध्ये अचानक प्रशासनाने किंवा ॲडमिनिस्ट्रेशनने BSc बायोटेक ही शाखा बंद केली, परंतु या ठिकाणी अनेक मुलांनी, जवळजवळ 25-30 मुलांनी, मुलं मुली असतील त्याच्यामध्ये, यांनी सर्वांनी पैसे देऊन ॲडमिशनसुद्धा घेतलं होतं। आणि ज्यावेळी प्रशासनाने हा निर्णय दिला, अहमदनगर कॉलेजच्या डिपार्टमेंटने हा निर्णय दिला की आपली बायोटेक शाखा बंद करत आहोत, त्यानंतर अचानक मुलांसमोर, त्यांच्या डोळ्यांसमोर अंधार तयार झाला। कारण की नगरमध्येच कुठल्याही प्रकारे, कुठल्याही कॉलेजमध्ये त्यांना BSc बायोटेकला ॲडमिशन मिळणं शक्य नव्हतं, कारण की केवळ 8 दिवस कॉलेज सुरू व्हायला राहिले होते। त्यामुळे मुलांचं वर्ष वायाला जाईल काय अशी मुलांमध्ये आणि त्यांच्या पालकांमध्ये भीती निर्माण झाली होती। त्यानंतर माझे मित्र आहेत किरण गाढवे, बरेचसे या ठिकाणी जे मुलं अभ्यास करतात त्या नगर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी मला संपर्क साधला, त्यानंतर मी त्या मुलांच्या पालकांना, त्या सर्व मुलांना भेटलो आणि आम्ही सर्वांनी मिळून अहमदनगर कॉलेजच्या ॲडमिनिस्ट्रेशन समोर आंदोलन केलं आणि ज्या आंदोलनाचं फलित म्हणजे आज 1 ऑगस्टलाच त्या BSc बायोटेक शाखा नगर कॉलेजने सुरू केली। तर आज या संदर्भात मी सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी भेटण्यासाठी आलो होतो आणि मी त्यांचे जे काही प्रिन्सिपल आहेत यांचे देखील आभार मानले की आपण जो निर्णय उशिरा का घेतला, परंतु मुलांचं 1 वर्ष वाया जाऊ दिलं नाही। धन्यवाद। प्रतिनिधी निलेश आगरकर, नगर न्यूज 24, अहमदनगर। अशाच महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज 24 ला सबस्क्राइब करा।